नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. तान्या बाळाला रुळावर फेकले, पोलिसांनी वाचवले. सोलापूर मधील धक्कादायक प्रकार. सोलापूर मध्ये रेल्वे विभागाच्या दौंड रेल्वे स्थानकापासून अवघ्या अर्धा किलोमीटर एका निर्दयी माता पित्याने आपल्या एका महिन्याच्या गोडस मुलाला गुरुवारी मध्यरात्री रुळावर फेकून दिले होते. परंतु एका पोलिसांच्या रूपात देवाने त्या बाळाला वाचवल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दरम्यान रुळावर रडत पडलेल्या बाळास उचलून उराशी घट्ट पकडत विनीत कुमार या जवानांनी त्या बाळाला घेऊन तातडीने रुग्णालय गाठले. बाळाची प्रकृती सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आरपीएफचे जवान विनीत कुमार कुरुडवाडी ते दोंड या मार्गावर ड्युटी करत होते. दोंड रेल्वे स्थानकाजवळ अंधारातून बाळ रडण्याचा आवाज येऊ लागला. ज्या दिशेने आवाज येत होता त्या दिशेने जाऊन हॅलोजनच्या उजेडात आवाज शोधण्याचा प्रयत्न केला. निर्दयी माता पित्याने त्या बाळाला एका कपड्यामध्ये गुंडाळून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून रेल्वे थांब्याजवळ फेकून दिले होते. आरपीएफ जवान विनीत कुमार यांनी ताबडतोब त्या बाळाला कुशीत घेतले आणि काही मिनिटातच बाळाने रडणे बंद केले आणि त्या बाळाला लक्षात आले की आपल्या वाचवण्यासाठी कोणीतरी आले. या भावनेने ते बाळा देखील विनीत कुमार यांच्या कुशीत शांत झोपले. परंतु आरपीएफ जवानाने वेळेचे थोडंही विचार न करता दोंड येथील एका सरकारी रुग्णालयात उपचारासाठी त्या बाळास पाठवले. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून बाळ सुखरूप असल्याची खात्री करून घेतली. दौंड स्टेशनच्या पलीकडे नगर आउटरला आम्ही क्राईमच्या दृष्टीकोनातून ब्लॅक स्पॉट आहे, ते क्राईम वगैरे होत असतात, त्याच्यामुळे चार स्टॉप तैनात केले होते तिथं. मग रात्री 8 दरम्यान मला तिथल्या डिप्लॉईड स्टाफने फोन केला. म्हटलं साहेब की एक लहान बाळ इथं पडलेलं कुठल्या तरी रनिंग ट्रेनमधून फेकलं कुणीतरी अननोन पर्सननी आणि ते बाळ इथं आहे, आम्ही रिकवर केलं आहे. मी त्याला फोन केला तर बाळाची काळजी घ्यायला सांगितलं आणि लगेच मी माझे दोन PSI लोंडे आणि उबाळे या दोघांना पोलीस कर्मचारी सह भारतीय पोलीस कर्मचारी यांना पाठवला. मग तुरंत ॲक्शनमध्ये येत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कळवलं आणि लगेच ॲम्ब्युलन्स कॉल केला. ॲम्ब्युलन्स कॉल करून डॉक्टरही आमचे रेल्वे डॉक्टरही आले होते. रेल्वे डॉक्टरनी फर्स्ट एड दिला त्या मुलाला, बाळाला. जास्त मार लागला नव्हतं, डोक्याला थोडा मार लागला होता आणि लगेच आम्ही सिव्हिल हॉस्पिटल दोंडमध्ये ट्रीटमेंटसाठी त्या बाळाला शिफ्ट केला तिकडे. आणि तिथं बाळाला ट्रीटमेंट वगैरे दिलं. बाळाला जास्त आउट ऑफ डेंजर आहे तो बाळ. बालकल्याण समिती पुण्याला फोन केलता. मग बालकल्याण समितीचे रिप्रेझेंटेटिव्ह आले आणि त्या बाळाला त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं. तो बाळ सध्या सुरक्षित आहे. बालकल्याण समिती पुण्याकडे सुरक्षित आहे. सोलापूरहून सब्रो शेख, ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र.